कल्याणमध्ये महाराष्ट्र भूषण परमपूज्य डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाचं श्री सेवकांच्या उपस्थितीत खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलंय. कल्याणच्या वैभवात भर घालणारं आणि सर्व प्रकारच्या वनस्पती आणि वृक्ष असणारं हे सुसज्ज उद्यान ज्याला ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव देण्यात आलंय. आमदार नरेंद्र पवार यांच्या विशेष निधीतून आधारवाडी जेल समोर साकारलेल्या महाराष्ट्र भूषण परमपूज्य डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यान ज्याचं लोकार्पण श्री सेवकांच्या उपस्थितीत भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय. उद्यानात करण्यात आलेली अनेक औषधी फळं आणि फुलझाडांची लागवड हे या उद्यानाचं वैशिष्ट्य आहे. ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याला प्रेरित होऊन त्यांच्या नावानं हे उद्यान साकारण्यात आल्याचं मत आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. आपल्या कल्याणकारांना अत्यंत आनंदाचा क्षण. तीर्थरूप अत्यंत महत्वाची अशी नेचर पार्क, त्याचा आपण आज या ठिकाणी लोकार्पण करतो. आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार आदरणीय पाटीलचे कल्याण शहराचे अध्यक्ष प्रेमराजी म्हात्रे, मित्र जयवंतजी भोईर, भाई जोशी, अर्जुनजी म्हात्रे आणि सर्व भक्त श्री सेवक. मी नगरसेवक असताना, उपमहापौर असताना, कारण तुम्ही सगळेजण या सगळ्या कार्यामध्ये आहात आणि मी खरं आपल्या या विभागाचे प्रमुख आदरणीय भंडारीजी